कारण का बघता बघता निवडणुका लागणार आहेत, आचारसंहिता लागणार आहे। आम्ही आपल्या समोर उमेदवार तुमच्या आपल्या सगळ्यांच्या विश्वासाने देणार आहोत आणि त्या उमेदवाराच्या माध्यमातून आपल्याला महापालिकेवर हा आपला भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकवायचा आहे बांधव। हा झेंडा फडकवण्यासाठी आपल्याला दिन दिवस रात्र एकत्र घेऊन मेहनत करायला लागेल, आपल्याला जनतेला समजवायला लागेल की हा फक्त एक पक्षाचा झेंडा राहिलेला नाहीये बांधवांनो, हा फक्त भारतीय जनता पक्ष जो आज देशामध्ये एक नंबरचा पक्ष आहे, ज्या पक्षाचा पंतप्रधान आज फक्त देशाचा नाही पण विश्वाचा नेता झालेला आहे, ह्या पक्षाचा झेंडा हा मुंबईच्या अस्तित्व आणि भविष्यासाठी फार महत्त्वाचा झालेला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।